आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स. सर्वत्र 73वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दरवर्षी श्रीरामपूर नगरपालिकेतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शहरातील आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र यंदाच्या वेळी पालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने अनेक नगरसेवकांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष आदिक या देखील उपस्थित असल्याने नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेसंदर्भात बातमी प्रसारित करण्यात आली. दरम्यान खासदार गोविंदराव आदिक उर्दू शाळेत रईस जहागीरदार यांनी आयोजित केलेल्या संगीत खुर्ची कार्यक्रमावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना आपल्या विरोधातील बातमी लावल्याचा राग अनावर झाल्याने कार्यक्रम सुरू असताना माजी नगरसेवक मुक्तार शहा, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, माजी नगरसेवक याकूब बागवान, राष्ट्रवादीच्या अर्चना पानसरे, अल्तमश पटेल, जयंत चौधरी, कार्यक्रमाचे आयोजक रईस जहागीरदार यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि शेकडो विद्यार्थ्यांसमोर संतापलेला नगराध्यक्ष आदिक यांनी पत्रकारावर आग पाखड करून, तुम्ही पत्रकार चुकीच्या बातम्या लावतात, आम्हाला दुसरे काम नाहीत का, आम्ही रिकाम टेकडे नाही असे म्हणत प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात आम्ही हरकत घेऊ असे म्हणत हुज्जत घातली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात येताच कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच उपस्थित असलेल्या पत्रकाराला आपण प्रकरण वाढवू नये अशी विनंती केली. परंतु देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या गांभीर्य न पाहता देशाभिमान पायदळी तुडवून आपल्या चुकीवर पांघरून टाकण्यासाठी पत्रकारांशी हुज्जत घालून तेथे जमलेल्या लोकांसमोर एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत असे वर्तन करणे योग्य आहे का? पत्रकारांना आपले मत मांडण्याचा अधिकार आजच्याच दिवशी संविधानाच्या माध्यमातून मिळाला आहे आणि याच दिवशी पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा किळसवाना प्रकार लोकनियुक्त लोकप्रतिनिधींकडून घडल्याने तुम्ही याला काय म्हणाल? समाजाचा आरसा म्हणून निरपेक्षपणे काम करणाऱ्या पत्रकारांसोबत जर जबाबदार लोकप्रतिनिधींचे असे वागणे असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असे एक ना अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित झाले. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, अहमदनगर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.